पिण्डज प्रवरारूढा चन्दकोपास्त्रकैर्युता प्रसादं तनुते मह्यं चन्द्रघण्टे दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो आणि विविध प्रकारचा दिव्य आवाज देखील ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परमशांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला 10 हात आहेत. या 10 हातांमध्ये खडग, धनुष्यबाण आदि शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. मां चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. मां भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेचा आवाज प्रेत बाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या मां देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता याचबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती आणि गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते. मां चंद्रघंटांचे भक्त आणि उपासक जिथे जातात तिथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारिक संकटातून मुक्ती मिळते. आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रसर असावं. इहलोक आणि परलोक दोन्हींच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे. या देवीला दूध, खीर किंवा दुधाने तयार मिठाईचे नैवेद्य दाखवले जातात. श्री स्वामी समर्थ.